तो आहे की चंद्रपूर जिल्हा व पक्षी अधिवास समस्या या विषयामध्ये हे मांडण्याचा प्रयत्न केला आहे मी की चंद्रपूर जिल्हा आधीचा कसा जिल्हा होता त्या या जिल्ह्याचं वैभव पक्षी प्राणी आणि इतर जंगलांचं वैभव जे होतं वर्धा पॉवर प्लांट हे वरोऱ्याजवळचं आहे आणि अतिशय मारक प्लांट झाला आहे तो माकसाठी तिथे वर्धा पॉवर प्लांट त्याचे दोन युनिट आहे धारीवाला आहे चंद्रपूरला ग्रेस चंद्रपूर जी एम आरला परत एक वरवऱ्यात आहे जी एम आर ए ए एनर्जी ब्रह्मपुरी पृथ्वी आहे मूल ग्रेटा मूल गोपानी चंद्रपूर आणि सिद्धबली चंद्रपूर हे एवढे सभोवताल हो जे जंगल घनदाट आमच्या शहराच्या भोवताल होतं जिल्ह्यात होतं हे एवढ्या साऱ्या प्लांटनी त्याला आता वेढलेलं आहे यानंतर हे एवढ्यावरच थांबलं नाही याच्यात एक महत्त्वाची गोष्ट अशी झाली की ज्या ज्या पॉवर प्लांटला दुसरीकडे विद्युत द्यायची आहे किंवा त्यांचा संग्रही ठेवायचा आहे विद्युत त्या त्या ठिकाणासाठी जे त्यांनी पॉवर स्टेशन ओपन केले एन टी पी सी सारखे जे ट्रान्समिशन सेक्शन ओपन केले या सेक्शनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मग त्यांनी विद्युत वाहिन्यांचं जाडंचं जाडं तयार केलं आणि हे सर्वात मोठं जाडं आपल्याला वरोऱ्यात पाहायला मिळते वरोरा आणि भद्रवतीच्यामध्ये दोन्हीकडे दोन्ही बाजूला एक एन टी पी सी म्हणून जे लागलेले आहेत हे इथून विद मुंबईला पाठवतात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणासाठी विद्युत वाहिन्या त्यांनी उभ्या केल्या त्याचेही परिणाम बघू आपण यासोबतच मी जे दाखवत होतो की एवढंच थांबलं नाही मग आमच्या जंगलाचं आमचं जे क्षेत्र आहे जंगलाचं हे अजून कुठे कुठे गेलं एम आय डी सी भरपूर आहे चंद्रपुरामध्ये जवळपास आमच्याकडे औद्योगिकरणाच्या औद्योगिकरण ही एक वेगळी संकल्पना राबवून अख्खं विदर्भातच म्हणजे विदर्भातलं महा चंद्रपूर जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रातलं चंद्रपूर जिल्ह्यात पूर्ण औद्योगिकीकरण आणल्यासारखं असं वाटेल तुम्हाला म्हणजे तुम्ही दोन किलोमीटर जा कुठल्या ना कुठला प्लांट दिसतो चार किलोमीटर जा कुठल्या ना कुठला तुम्हाला माईस दिसते त्याच्यापुढे जा कुठल्या ना कुठल्या तुम्हाला खूप मोठ्या असा जाडा दिसेल तारांच्या लागलेल्या एम आय डी सीने भरपूर जागा घेतली लोह कारखाने भरपूर आलेत त्यासोबत पेपर कारखानेसुद्धा आहे बिल्डसारखा फेमस कारखाना इथे आहे त्यांचे दोन युनिट आहे त्याच्यानंतर इतरही त्यांनी उघडले एम आय डी सीसाठी भरपूर एवढंच एवड़, एवढ्यावरच थांबल्याने आमचा जिल्हा एवढा आवडला सरकारला की शस्त्रकारखाना डिफेन्स हा सुद्धा आमच्या जिल्ह्यात आणला तर असं विविध पद्धतीनं आता ते एक झालं आता हे नव्यानं सुरू झालेलं आहे की रस्ते आणि महामार्ग है। है जे आहे हे अतिशय मोठ्या प्रमाणात म्हणजे त्या चंद्रपूर जिल्ह्याला या गोष्टींमुळे माईन्सच्या ट्रक पाठवण्यासाठी किंवा यांचं रॉ मटेरियल लोह वगैरे पाठवण्यासाठी आता सगळीकडे हायवे चालू आहे आणि या हायवेसाठी मोठ्या प्रमाणात जंगल कापल्या गेलं वन्यजीवांचे अपघात वाढले पक्ष्यांचे अपघात पक्षी तर एवढे मेलेले दिसतात तुम्हाला की पंधरा वीस किलोमीटर कुठल्या रोडवर जा तुम्हाला एक ना एक पक्षी मेलेला दिसतो ज्याचं कोणी काउंटिंगही करत नाही किंवा आता लोकांना सवय झाली आहे त्या गोष्टीची दर दहा ते पंधरा दिवसांनी कधी सांबर चितळ वाघ अस्वल मेलेला आढळते आपल्याला या जिल्ह्यात तर एवढ्यावर थांबले नाही तर रस्ते आणि महामार्गासाठी मोठी जमीन त्यांनी घेतली जिल्ह्यातली जिल्ह्यातच आहे हायवे आम्हाला असं वाटते की कधी कधी पूर्ण भारताचा विकास आमच्या चंद्रपूर जिल्ह्यात होती की काय आधी एवढे महामार्ग बनवणं चालू आहे सोबतच चा पर्यटन स्थळांसाठी भरपूर जागा दिली माइन्स करण्यासाठी गेले एकतर माइन्सला दिलेला एरिया त्याच्यासोबतच त्यांचं जे निघालेलं ओव्हरबर्डन बर्डन असते वरची जी माती असते लेअर असते ते बाजूला टाकण्यासाठी दुसरी वापरलेली जागा म्हणजे जेवढं माइन्स असते त्याच्यापेक्षा डबल ती जागा असते तर हे hey, आणि त्या ठिकाणी पुन्हा जंगलात असलेले जे बारमाही पानवटे होते जवळपास ते सुद्धा याच्यामध्ये नष्ट झाले दुसरं पॉवर प्लांटसाठी लागणारी जी जागा होती आणि तिथून निघणारा ज्या उच्च वाहिन्या होत्या आणि त्यातलं ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण तर पॉवर प्लांट आले पॉवर प्लांट आल्याच्यानंतर पॉवर प्लांटला जी काही जागा लागली आणि त्याच्यानंतर पॉवर प्लांट तयार झाल्याच्या नंतर त्यांची विद्युत पोहोचवण्यासाठी जे काम धडाक्यात सुरू झालं ते होतं विद्युतांचं जाडं तयार करणं मोठ्या प्रमाणात विद्युतांचे जाडे तयार झाले लाईनचे आणि त्याच्यामध्ये बरेचसे जसं आपण बघतो की हे जे जाडं आहे तर हे तारा तारांचं जे झाडं आहे एन टी पी सी वरोरा आणि थर्मल पॉवर स्टेशन सी एस टी पी एस या दोघांचं त्यासोबतच वरोऱ्याला जो आपण माळढोकला जसं म्हणतो तो धोका निर्माण झाला वर्धा पॉवर प्लांटमुळे माळढोकचा जो एरिया होता त्या माळढोकच्या एरियावरूनच यांचं विद्युतांचे जाडे मोठ्या प्रमाणात तिथून गेले मग असं म्हणणं आहे की लँड करताना त्याला थोडं आधीच उतरावं लागते म्हणजे तो सडनली स्वतःला कंट्रोल करू शकत नाही आला तो उतरायला आणि अचानक त्याला जर लाईन जर भेटली तर तो जाऊन आधळणार आणि मरणार या सर्व गोष्टी त्या ठिकाणी झालेल्या आहेत त्यासोबतच काही क्षेत्रामध्ये जसं गवताळ भागांमध्ये जो लोक शेतांमध्ये इलेक्ट्रिफिकेशन करतात त्याचाही परिणाम झालेला आहे सिमेंट लोह उद्योगांमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात तुम धूळ जर पाहायची असेल ना सर तुम्हाला ज्या ठिकाणी माइन्स आहे किंवा सिमेंट फॅक्टरी आहे त्याच्या अवतेभोवतीचं आठ ते दहा किलोमीटरचं एरिया तुम्ही जाऊन बघा म्हणजे असं वाटते का त्या झाडांवर कुठल्याही एखाद्या पिकावर पक्षी येऊन जगेल की अंडी देईल किंवा तो राहू शकेल अशी परिस्थिती नसते अक्षरशः धूळ आणि धूळ असते तर हे धूळ आणि टेम्परेचर मोठ्या प्रमाणात असते आणि या टेम्परेचरमुळे तर प्रश्नच नाही त्यासोबतच तिथे प्रदूषण खूप मोठ्या प्रमाणात असतं झुम असा आवाज त्या प्लांटमधून सारखा येत असतो चोवीस तास चोवीस तास तो पक्ष्यांना इरिडेटिंग करतो तो पक्षी तिथे थांबत नाही त्या आवाजामुळे आणि ज्या ज्या ठिकाणी हे माईन्स गेले किंवा प्लांट गेले त्या त्या ठिकाणी लोकांचा अधिवास खूप मोठ्या प्रमाणात वाढला लोकांची आवाजावी वाढली लोकांचं जाणं तिथं फिरणं तिथं वापर करणं झोपड्या बांधणं छोट्या मोठ्या शेत्या करणं असं मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं तर हे सर्व झालं असताना त्याचा परिणाम आपल्या प्राणी जगतावर झाला गावांची पुनर्वसनामध्ये मुद्दा म्हणून टाका असं वाटलं मला की गावाचं पुनर्वसन करताना बघा की जंगलातलं गाव जर उठवायचं असेल तर ते बसवतात दुसऱ्या जंगलांमध्ये नेऊन म्हणजे जसं ताडोबातले जे गाव होते पाच ते सहा गाव ते बसवले कुठं तर वरोऱ्याजवळ जे जंगल होतं वनविभागाच्या मालकीचं त्या ठिकाणी तीन गाव मग खडसंगी जो आपला ताडोब्यातून जाणारा जो कॉरिडोर आहे खडसंगी आणि माइंसगडचा त्या ठिकाणी तीन गाव काही मूल रोडवर म्हणजे जिथे जंगल आहे जिथे पक्ष्यांचा अधिवास होता वन्यजीवांचा अधिवास होता एक नष्ट केला गाव उचलून दुसरा नष्ट केला गाव मांडून आणि त्या ठिकाणी त्यांना मग शेत्या द्यायच्या पाच पाच एकर म्हणजे एखाद्या गावाची इमॅजिन करा की पाचशे लोकसंख्या असेल पाचशे घरं असतील तर सातशे ते आठशे त्यांचे हकदार बनतात घ्यायला तर तेवढे पाचशे ते आठशे पाच पाच एकराचे पट्टे किंवा मग त्यांना लागणारी घरं त्यांना लागणारा दवाखाना शाळा बसेस बस स्टँड सोयी हे सर्व म्हणजे इमॅजिन करा की कि किती उद्ध्वस्त होत असेल एक गाव पुनर्वसित झाल्यामुळे दुसरं की आणि शेत्यांमध्ये यांनी मोठ्या प्रमाणात शेती करणं सुरू केली तलाव नद्यांची शेती हे मुद्दा म्हणून म्हणजे आता नद्यांच्या शेतीत ज्या डांगरवाड्या किंवा ज्या काय म्हणतात टरबुजांच्या वाड्या ज्या असतात किंवा तिथे बारमाई भाजीपाला घेतात आजकाल हे लोक चार महिने संपले पूर गेला नदीला जशी वाढू लागली की ते बाराही महिने तिथे रिपीट रिपीट रिपीट, रिपीट उत्पन्न घेत असतात म्हणजे त्या ठिकाणी त्यांनी वापरलेलं केमिकल हे पाण्यात जाणार आणि त्याच्यानंतर त्यांचा डिस्टर्बन्स तिथे म्हणजे पक्षी तिथे तुम्हाला दिसणार नाही म्हणजे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पक्षी दिसायचे ते आता तुम्हाला दिसणार नाही तलावामध्ये विरखेडे सरा सरांनी जसं म्हटलं तर त्याच्यातही मुद्दा येतो की तलावामध्ये जसंजसं पाणी आटत जाते तसं तसं पाणी शेती म्हणून ते आपण त्याच्यात शेती करत जातो मग त्याचे परिणाम असे झाले की आम्ही मागचं एक उद्भा उदाहरण आहे की ॲशबनला सी एस टी पी एसचं तलाव आहे त्या ठिकाणी आपले बारहेडेड गुज स्पून बिल आणि ग्रेलेग वगैरे आणि बाकीचे इतर डकचे प्रकार हे तिथे यायचे तर झालं असं की तीन वर्षाआधी त्या सी एस टी पी एसनी आपली स्वतःची जागा त्यांच्या मालकीची आहे म्हणून ते दुसऱ्याला किरायाने दिली डांगरवाडी लावणाऱ्यांना दिली मग ते दिल्याच्यानंतर त्यानं अक्षरशः पाण्यापर्यंत आपलं कल्टिवेशन करून टाकलं त्या ठिकाणी मग झालं असं की ते जे स्थलांतरित पक्षी आलेले होते ते तीन ते चार दिवसात उडून गेले म्हणजे उडून गेल्याच्यानंतर त्यांचं जे काही पुढची क्रिया असेल जे होणारी होती ती तिथे थांबली हे एक उदाहरण झालं पण पर सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा इतरही जिल्ह्यामध्ये तुम्ही पाहत असाल की या ज्या सेत्या आहेत त्या आधी लोक गावक गावचा सरपंच किंवा जो गरीब व्यक्ती असेल तो जाऊन तिथे नांगरणी करायचा आणि आपला एकर दोन एकरमध्ये चणा किंवा ज्वारीसारखं पीक घ्यायचा परंतु आता सरकारने मागच्या वर्षीपासून असं केलेलं आहे की तो जी आर काढला त्यांनी जसं सरांनी मगाशी बोलून दाखवलं त्या जी आरमध्येच म्हटलेलं आहे की पंचायत समितीनेच लिलाव करायचा त्या जागेचा म्हणजे पक्ष्यांचा अधिवास जो आहे तो खऱ्या अर्थानं आता नष्ट व्हायला सुरुवात झालेली आहे की जे पक्षी तिथे येऊन थांबायचे म्हणजे आपण फक्त स्थलांतरित पक्ष्यांचा विचार करणार नाही परंतु बारमाही पक्षी त्या तलावावर जे राहायचे ते सुद्धा आता तिथे तुम्हाला पाहायला भेटणार नाही अशी परिस्थिती आहे त्यासोबतच त्या तलावामध्ये इंजिन लावतात पाणी काढतात त्याचा आवाज लोकांचं येणं जाणं बैल बंड्या टॅक्टर माणसं हे सर्व आणि हे सर्व चालू असतानाच काही तलावांमध्ये इकोर्निया आणि बेश्रम म्हणजे पक्ष्यांच्या अधिवासामध्ये जे, अधिवा जे डिस्टर्ब करणारं जे एक मुख्य कारण आहे आता बघितलेलं आहे मी बऱ्याच ठिकाणी बऱ्याच तलावांमध्ये बेश्रम खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे इकोर्निया काही ठिकाणी वाढलेला दिसतो तो फोटो आमच्या रामाडा तलावचा फोटो आहे म्हणजे इमॅजिन करा की तिथे पक्षी बसत असेल का कुठे हा एवढ्या मोठ्या प्रमाणात हे तलाव खालचं आहे मला वाटतं वायगाव की कुठून तरी आणलेला फोटो आहे मी तो त्या तलावात छान पाणी भरलेलं राहायचं मग त्या तलावामध्ये आता लोकांनी इंजिनने पाणी उचललं शेती करायला आणि तो अक्षरशः त्याला सुकल्या गेलं म्हणजे शेतीचा पाण्याचा उपसेपर्यंत म्हणजे टोटल संपेपर्यंत जर पाण्याचा उपसा केला तर त्याचे सुद्धा पक्ष्यांवर परिणाम होतात नेक्स्ट हे नदी प्रदूषणमध्ये नदी नाल्यांमध्ये जे आता हे बघा तुम्ही फोटो जी आहे ती त्याच्यावरून लक्षात येईल तुमच्या की के किती केमिकल पाण्यामध्ये जात असेल आणि मग हे पाणी कोणी प्यायचं तुम्हाला असं वाटते का ते पाणी टाकले ज्या ठिकाणी टाकले तिथं कोणी जिवंत राहत असेल किंवा ते हे एखादं बदक त्याच्यात पोहत असेल की पाणी पित असेल की आंघोळ करत असेल की त्याच्यातून काही खायला त्याला मिळेल का त्या फोटोवरून तुम्ही इमॅजिन करा की ते तिथे पाणी असं फॅक्टऱ्यांचं नदी आणि तलावांमध्ये सोडल्या जाते जे गावखेड्यातले जे छोटे तलाव असतात ते बारमाही मासेमारी करत नाही त्यांचं पाणी कमी झालं की महिना, दोन महिना, महिना, महिना सा, सा ते दोन महिन्यासाठी मासेमारी असते आणि ते पुन्हा बारा महिन्यासाठी बंद असते तर बाकीच्या आठ महिन्यामध्ये पक्ष्यांचा जो विणीचा काढ आहे पिलांना अंडे देण्याचा वगैरे पिलांचा तयार करण्याचा उडण्याचा कालावधी आहे तो त्यांना मोकळा मिळतो तेवढ्या एवढं ते करू शकतात पण बारमाही मासेमारी ज्या तलावर होते तुम्ही जायकवाडीचं उदाहरण घ्या इरईड डॅमचं उदाहरण घ्या अजून कुठलेही घ्या त्या ठिकाणी बाराही महिने मासे काढल्या जातात मग होते असं की मासेमारी जेव्हा तो व्यक्ती करत असतो मग त्याच्यासोबत काठाला लागलेला कमी पाण्यात असलेला जो चिला आणि शेवाड असते चिला आणि शेवाड असणं फार पक्ष्यांसाठी गरजेचं आहे परंतु तो चिला आणि शेवाडसुद्धा ते बाहेर घेऊन येतात म्हणजे फूड आपण त्याचं तिथे नष्ट करतो बंगाली भिजाई बंगाली विजाईचं माझ्या काही डोक्यात नव्हतं आलं किंवा बंगाली भिजाईचं मी विचारही नव्हता केला मी वर्धेला आता काही दिवसाआधी मारुती चितंपल्ली सरांना भेटलो तर त्यांनी मी आम्ही सहज बोलताना त्यांनी म्हटलं की गंगाली बिजाईचासुद्धा परिणाम होतात आणि काही डग्स मरतात त्यांचं असं म्हणणं आहे का जे बंगाली बिजाईमध्ये ज्याला आपण लालू किंवा तलाबिया किंवा फेलापिया असं जे मासवडीचं नाव आहे त्याला दोन्ही बाजूला काटे असतात आणि ती चपटी असते म्हणजे आकाराने लहान असतानाच ती चपटी असते ती जर माशाने खाल्ली तर ती बरेचदा अटकून गड्यामध्ये त्याच्या फसून पक्षी मेलेले आहे असं मारुती चितंबरलानी सरांनी म्हटलं आणि मग ते आपल्याला घ्यावंच लागेल <laughs> आणि दुसरं काय की तणनाशकाची वारेमा फवारणी करतात म्हणजे आता सध्याच्या परिस्थितीमध्ये जसं तुमच्याकडे पराठी जर असेल तर त्या पराठीला किंवा धानाला मा न मा न मारता म्हणजे त्याला कसलीही दुखापत न पोचवता डायरेक्ट डायरेक्ट ते फक्त गवत मरतं जे कामाचं नाही ते त्याच्यामुळे त्याची फवारणी तसेच ते लोक काही लोक धुऱ्यांवर करतात म्हणजे धुऱ्यांवर किंवा पडीच जागांमध्ये हे असायला पाहिजे ज्या ठिकाणी फूडचं असते पक्ष्यांचं खाद्य असते त्या पक्ष्यांचं खाद्य नष्ट करतात फवारणीमुळे कारण ते बाराही महिने मारत असतात त्याच्यावर साप विंचू किंवा असं काही येऊ नये म्हणून पक्ष्यांची शिकार करतात लोक मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये चौंडी किंवा फासे लावणे किंवा जाडे लावणे हे प्रकार आहेत शिकारीचं नेहमीच होत असते अवैध विद्युतीकरण जे आहे अवैध विद्युतीकरणाचं खास याच्यासाठी काय आजकाल शेतांमध्ये खूप हे फॅट झालेलं आहे की वन्यजीवांच्या संरक्षण वन्यजीवांपासून संरक्षण करण्यासाठी हे लोक विद्युतीकरण करतात त्याच्यामध्ये मार्डो किंवा आयबीज किंवा कार्कोचे सारखे जे मोठ्या उंचचे आहेत पक्षी ते मेले जातात उंच आणि मजबूत झाडांची बेसुमार तोड झालेली आहे माईस आणि कारखान्यांसाठी जिकडे तिकडे पर्यटकांचा धुमाकूड आहे त्याच्यामुळेही तिथे डिस्टर्बन्स झाल्यामुळे आणि या सर्वात मोठं कारण म्हणजे पक्षी कमी कमी होण्यामागे नागरिकांचं अज्ञान पण आहे त्यांना जराशीसुद्धा जाणीव नाही की पक्षी वाचवू शकतो आपण किंवा वाचायला पाहिजे हे सुद्धा त्यांना कळत नाही या सर्व गोष्टींमुळे आता जो परिणाम झालेला आहे पक्षी आपल्या जिल्ह्यातले कमी होण्यावर हा तो आहे नेक्स्ट मला माझ्याकडून काही उपाय सु सुचवे असे वाटलं आहे तलाव व नद्यांमध्ये शेती करू नये जसं मी आत्ता म्हटलं की शेतीचे परिणाम काय होतात शेती करू नये अतिप्रमाणामध्ये रेतीचा उपसा किंवा डांगरवाडी नद्यांमध्ये करू नये त्याच्यातूनही पक्षी अधिवास नष्ट होतो आणि डिस्ट्रॉय होतो तलावामध्ये इकोर्निया बेश्रम अनावश्यक वस्तू वनस्पती न वाढू देणे म्हणजे तलाव जसं जे बाजूचा फोटो आहे तो जुनोना तलावचा आहे या जुनोना तलावचा फोटो बघा किती सुंदर क्लीन त्या ठिकाणी सेवाड आहे गवत आहे पाणी आहे तलाव असं असायला पाहिजे तलावातलं पाणी सुकेपर्यंत काढवू नये म्हणजे जेणेकरून त्याला बारमाही पक्ष्यांसाठी वापरता आलं पाहिजे असं तलावामध्ये पाणी असायला पाहिजे नदी नाल्यांमध्ये कचरा टाकणे किंवा सोडणे याच्यासाठी दंडात्मक कारवाई व्हायला पाहिजे आणि ते गरजेचे आहे तलावाचा मासेमारीचा जो कालावधी असतो ते निश्चित असायला पाहिजे तुम्ही बाराही महिने मासेमारी करायला नको तलावामध्ये निश्चित असायला पाहिजे त्यासोबतच त्यांचे जे जाडे असतात तलावामध्ये फाटलेले राहिलेले त्याच्यामध्ये कित्येक पक्षी मेलेले आढळतात ते नेहमी सतत काढत राहिला पाहिजे आणि हे सरकारने किंवा पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेने करायला पाहिजे तलावाच्या नदीकाठ्यावर किंवा ज्या ठिकाणी बारमाई पानवटे असतील त्या ठिकाणी वड पिंपळ आंबा उंबर जांभूळ चिंच इत्यादी फळांच्या वृक्षाची लागवड करायला पाहिजे जेणेकरून वड पिंपळ आणि आंबा आणि चिंच जांभूळ हे झाडं उंच वाढतात म्हणजे त्याला पाणीही तिथे मिळेल आणि फुडंही तिथे मिळेल आणि हे झाडं त्यांना घरटी बांधण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे त्यामुळे त्या ठिकाणी ते झाडं नेहमी लागवड करत राहायला पाहिजे आणि त्यांचं जतन व्हायला पाहिजे प्रत्येकच ठिकाणी पक्षा लोकांची आवाज आवी कमी असायला पाहिजे आपण ज्या ज्या ठिकाणी हे आहे स्थळं असे सुंदर चांगले पक्षी दिसतात त्या त्या ठिकाणी लोक जातात आणि टाईमपास करतात तर हे व्हायला नको इथे थोडंसं लोकांच्या याच्यावर कंट्रोल व्हायला पाहिजे नेक्स्ट रानपक्षी जर आपल्याला वाचवायचे असतील तर जे मोनोकल्चर प्लांटेशन जसं सा एकाच प्रकारची लागवड होत असते काही ठिकाणी साग किंवा ट्रेन सिसम वगैरे सारखी हे एकच प्रकारची लागवड नको जंगल कसं मिश्र असायला पाहिजे ह्या एका प्रकारच्या लागवडीमुळे लोक पक्षी जागा सोडून देतात तसंच जे मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस आहेत नेहमी जंगलात जाऊन लोक तेंदू मोह टोळी चारा जांभूळ हे वस्तू उचलून आणतात वास्तविक पाहता टेंबूर असणं त्या ठिकाणी जांभूळ असणं हे पक्ष्यांचं खाद्य आहे आणि वन्यजीवांचं खाद्य आहे तर मोठ्या प्रमाणात झाड हलवून हलवून त्याच्या फांद्या तोडून लोकं अक्षरशः उचलून त्यांचे घरटे नष्ट करून घेऊन येतात याच्यावर बंदी असायला पाहिजे हे आणायला नको त्याचप्रकारे हे जे वड पिंपळ आणि पाकड जा हे झाड जे आहेत हे बारमाई जतन व्हायला पाहिजे आणि त्या ठिकाणी तिथे लागायला पाहिजे नव्यानं लागायला पाहिजे उंच झाडाचं जतन जे आहे ते जंगलांमध्ये क्लिअर फेलिंग असो सेमी फेलिंग असो की कसंही फेलिंग असो किंवा एखादं गावाजवळचं जंगल असो या ठिकाणी उंच झाड जिथं कुठे असेल आज घडीला जे उंच झाड दिसलं असेल त्याचं आजपासून संरक्षण करणे आणि सरकारनेसुद्धा त्याला नंबरिंग करायला पाहिजे गव्हर्मेंटने आणि ते नंबरिंग करून ते झाड उंच झाड जतन करून ठेवायला पाहिजे या उंच झाडांची संख्या जिल्ह्यातून कमी झाल्यामुळे आज आमच्याकडचं जे गिधाड होतं ते उडून गेलं आणि नष्ट झालं बारमाई पानवटे आणि नद्या बोड्या यांचं जतन व्हायला पाहिजे जंगल वडतं करू नये असं माझं मत आहे की मोठ्या प्रमाणात जंगल आजकाल उद्योगांना कारखान्यांना दिलं जाते ते थांबवायला पाहिजे आता जेवढं दिलं तेवढं बस आता नवीन जंगल द्यायला नको जेणेकरून पक्ष्यांचा अधिवास आणि वन्यजीवांचा अधिवास नष्ट होणार नाही नेक्स्ट शह शहर गावाजवळील शेतकऱ्यांना त्यांना असे फिवारण्यास बंदी असायला पाहिजे त्यानंतर गवताळ भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गाई चराई होत असते तर गवतामध्ये ज्या ज्या जसं तुमची टिटवी असेल किंवा माडूक असेल तन्मोर असेल हे जे खाली अंडे देणारे जे पक्षी असतात यांचा अधिवास नष्ट होतो किंवा बरेचदा नवीन वर्षी चांगलं गवत आलं पाहिजे म्हणून हे लोक गवती करून जाडतात त्याच्यामध्ये बराच अधिवास नष्ट होतो तलावांचं अतिक्रमण थांबायला पाहिजे तलावांवरचं विद्युतीकरण जे आहे अवैध विद्युतीकरण शेतामधलं ते सुद्धा थांबायला पाहिजे आणि शहरांमध्ये जसं शहरी गाव किंवा गा, घ तुम्हाला गावातले पक्षी जर वाचवायचे असेल तर घरटी आणि पाणीपाध्य पाणीपात्र आणि खाद्य हे आपण बारमाही त्याला द्यायला पाहिजे तरच ते आपल्या घराच्या शेजारी सदैव बाराही महिने टिकून राहतील शाळा महाविद्यालय गावशहर यांच्यामध्ये पक्षी संवर्धनाबाबत जनजागृती करण्यास वनविभाग व स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यायला पाहिजे वनविभागाकडून कुठलीही हालचाल पक्ष्यांना वाचवण्यासाठी आजपर्यंत मला विशेष करून दिसत नाही वन्यजीवांवर खूप मोठा भर असतो त्यातही वाघांवर जास्त भर असतो छोट्या जीवांपेक्षा परंतु वनविभागाकडून खास असं उपाययोजना राबविला जात नाही जर राबविला गेली असती महाराष्ट्र शासनाकडून तर आज नानजला जे प्रकरण झालं किंवा वरोऱ्यात जे प्रकरणं झाले ते प्रकरण झाले नसते आणि जिकडे तिकडे गिधाडं दिसले असते तर स्वयंसेवी से संस्थांची मदत घ्यायला पाहिजे आम्ही संस्थे स्वतः तयार असतो एक शेवटचं होतं हे इतर योग इतर उपाययोजनांमध्ये पक्ष्यांची शिकार थांबविणे यानंतर चायनीज मांजा जो सध्याचा प्रकार खूप वाढलेला आहे आणि त्याच्यात मोठ्या प्रमाणामध्ये शिकारी होतात किंवा मारल्या जातात चायनीज मांज्यावर बंदी घालण्याकरिता विशेष कायदा असायला पाहिजे त्यानंतर प्रत्येक जिल्ह्याचा संवर्धनविषयक बर्ड कन्झर्वेशन प्लान असायला पाहिजे हा प्लान कुठेही नाही सर हा बर्ड कन्झर्वेशन प्लान आजपर्यंत बघितलेला नाही तो असायला पाहिजे प्रत्येक जिल्ह्याला त्यासोबतच शासनाची जशी नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटी जी आहे त्याचप्रमाणे नॅशनल बोर्ड कन्झर्वेशन ऑथॉरिटी यंत्रणासुद्धा असायला पाहिजे आणि ही अतिशय महत्त्वाची आहे फक्त वाघ वाचवायचे जे लोक गोष्टी करतात त्यांना हेही सांगायला पाहिजे की एन बी सी ए नॅशनल बर्ड्स कन्झर्वेशन ऑथॉरिटीसुद्धा असायला पाहिजे शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये विद्यापीठामध्ये ऑर्निथॉलॉजी हा विषयावर विषय असायला पाहिजे प्रत्येक युनिव्हर्सिटीला विषय यायला पाहिजे हा ऑर्निथॉलॉजी पक्षीशास्त्र तुम्ही जसं बॉटनी झुलॉजी ऑर्नॉथॉलॉजी करा एको एक एक संघ विषय आहे तो बॉटनेझोलॉजी ऑर्नेथोलॉजी तसंच फॉरेस्ट अकॅडमीमध्ये हा विषय आता चंद्रपूरला शिकवलं जाते की माहीत नाही पण स्पेशल विषय पक्ष्यांसाठी त्यांच्या संवर्धनासाठी फॉरेस्ट अकॅडमीला हा विषय शिकवला जायला पाहिजे पक्षी संवर्धनासाठी जखमी पक्ष्यांना रेस्क्यू करण्यासाठी वनविभागाकडे स्वतंत्र यंत्रणा असायला पाहिजे कारण होते असं की वाघ चितळ सामोरवेलं त्यांच्यासाठी आहे पक्षाचं जर काही ऑपरेशन करायचं असेल त्याला वाचवायचं असेल त्याला फूड द्यायचं असेल तर कुठेच काही नाही मग ते आमच्यासारख्याच्या घरी घेऊन जाणे आणि त्याला चार दिवस जगवणे तिथे माणूससुद्धा राहत नाही तर ही एक यंत्रणा आहे गव्हर्नमेंटही तयार करायला पाहिजे जर पक्षी वाचवायचे असेल त्यांना तर दरवर्षी विलुप्त होणाऱ्या पक्ष्यांच्या जातीची आता ही यादी आजपर्यंत दिसलीच नाही सर मला दरवर्षी विलुप्त होणारे जे पक्षी आहे तुमच्या जिल्ह्यातले त्यांची यादी कुठेच राहत नाही त्या एखादा एन जी ओ जातो त्यांना सांगतो की सर आम्हाला एक नवीन पक्षी आढळला परंतु विलुप्त कोणता झाला याचा अभ्यास कोणी करत नाही आणि विभाग त्याच्यात पुढाकार घेत नाही आणि कोणाला असं सांगतही नाही की बाबा तू जा आणि आपल्या जिल्ह्यात काही विलुप्त झालेले पक्षी आहे का ते शोध आणि त्याची लिस्ट आम्हाला दे असं काही होत नाही प्रत्येक जिल्ह्यात अख्ख्या भारतामध्ये ही यादी तयार व्हायला पाहिजे तेव्हा कळेल की आपल्याकडचे पक्षी किती नष्ट होत आहे त्याच्याशिवाय परिणाम दिसणार नाही अतिशय महत्त्वाचं वाटते मला हे यानंतर बर्ड सेन्सस बर्ड सेन्सस आपल्याकडे किती वेळा होते माहीत नाही कोण करते माहीत नाही जे वन्यजीव जे पक्षीप्रेमी आहेत त्यांनी किंवा बी एन एच एसने किंवा पक्षीमित्र संघटनेने यांनी जे काही सर्वे केले असतील त्यांना आम्ही जे काही सहकार्य केलं असेल आपल्या चंद्रपुरात बसायचं पक्षी निरीक्षण करायचं लिस्ट घ्यायची आणि इंटरनेटवर पाठवायची आता बी एन एच एस आणि यांच्या लिस्ट आता ते सरकार किती मान्य करत असतील हे रा देव जाणे पण करतात कारण त्या संस्था चांगलं काम करतात त्यांच्यावर विश्वासपूर्ण संस्था आहे म्हणून त्यांचं ॲग्री करतात पण हा उपक्रम वनविभागाने चालवायला पाहिजे ॲक्च्युली हे त्यांचं काम आहे तर बर्ड सेन्सेस दरवर्षी व्हायला पाहिजे आणि याच्यामध्ये स सहकार्य जे आहे ते आपल्या एन जी ओचं घ्यायला पाहिजे आम्ही तयार आहोत नेक्स्ट सारांश असा की मानवी हस्तक्षेपामुळे जिल्ह्यातला पक्षी अधिवास कमी होत आहे परिणामता पक्ष्यांच्या जातींची संख्या कमी होत आहे हे मात्र खरे त्यासोबतच पक्षी संवर्धनासाठी वनविभागाने तसेच स्वयंसेवी संस्थेने पुढाकार घेणे ही काढायची गरज आहे तर नेक्स्ट मी प्रकाश कांबडे साड नावाचं एन जी ओ आहे ज्याचा मी संस्थापक अध्यक्ष आहे आणि वन्यजीव पक्षी या संवा संवर्ध, जंगल संवर्धन क्षेत्रात कार्य करतो बंडूभाऊच्या सोबतीलाच आमची संस्था आहे बाकीच्याही या जिल्ह्यामध्ये ग्रीन प्लॅनेट संस्था आहे वाईल्ड कॅप्चर आहे वाईल्ड केअर आहे सर्वजण आम्ही त्यांच्या सोबती होत आणि हे संवर्धनाचं काम चालू आहे थँक्यू